ग्रीगा स्टडी चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता लेटेस्ट पेपरमध्ये ॲड आली आहे मित्रांनो, की पेपरमध्ये 1 BMC मध्ये जागा निघालेल्या वर्ल्ड बॉयजसाठी मित्रांनो, त्यासाठी ॲप्लिकेशन आले आहेत मित्रांनो. 1.5 लाख ॲप्लिकेशन आले आहेत मित्रांनो. BMC मध्ये जागा आहेत 147 जागा. 147 जागांसाठी मित्रांनो 1.5 लाख ॲप्लिकेशन आले आहेत, त्यामुळे रिझल्ट डिक्लेअर होण्यामध्ये खूप वेळ लागत आहे मित्रांनो. हे आपण सविस्तर इन्फॉर्मेशन देणार आहोत, परंतु या चॅनलवर आपण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, ठीक आहे. कारण गव्हर्नमेंट जॉबबद्दल सर्व अपडेट आपल्या चॅनलवर मिळत असतात, ठीक आहे मित्रांनो. रेड कलरचा बटन आहे खाली सबस्क्राईबचं, ते सबस्क्राईब करा मित्रांनो, ठीक आहे. आपण या भरतीबद्दल आता लेटेस्ट पेपरमध्ये बातमी आली, 1.5 लाख म्हणजे 1.5 लाख ॲप्लिकेशन आलेत मित्रांनो. आता 1.5 लाख ॲप्लिकेशन चेक करायला मित्रांनो, ॲक्च्युली COVID-19 मुळे स्टाफ पण BMC मध्ये कमी आहे, हे तर आपण सर्वांना माहीतच असाल. तर त्या स्टाफ कमी असल्यामुळे एवढ्या जणांचे फॉर्म चेक करणे टाईम लागणार आहे मित्रांनो यासाठी, त्यामुळे रिझल्ट आपल्याला लेट लागण्याची शक्यता आहे मित्रांनो, ठीक आहे. 26 तारखेनंतर अंदाजे अंदाजे आहे मित्रांनो, 26 तारखेनंतर ॲटलीस्ट लागू शकतो रिझल्ट असे संबोधण्यात देत आहे. 26 एप्रिलनंतर रिझल्ट लागणार आहे मित्रांनो, ठीक आहे. असं BMC कडे टेलिफोन नंबर आहे त्यांच्याकडे, हेल्पलाईन नंबर त्याच्यावर डिक्लेअर केलेले आहे, म्हणजे डिक्लेअर नाही केले, त्यांना फोन करून इन्क्वायरी केली तर त्यांनी तसं सांगण्यात येत आहे, पण त्यांनीही कन्फर्म असं सांगितलं नाही मित्रांनो, की नोटिफिकेशन असं दिलं नाही, की कन्फर्म त्यांनी असं काही रिटर्नमध्ये कुठे त्यांच्या वेबसाईटला टाकलं नाही, कुठे असं काही टाकलं नाही. त्यांनी एक अंदाजे सांगितलं आहे की फोनवर आपल्याला की 26 तारखेनंतर तुमचा रिझल्ट डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. त्यांना फोन लावल्यावर असं विचारण्यात आलं की की मॅडम रिझल्ट कधी लागणार, तर मॅडमनी सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला सांगितले. मॅडम म्हटलं की ॲप्लिकेशन जास्त असल्यामुळे व आपल्याकडे BMC मध्ये स्टाफ कमी असल्यामुळे हा रिझल्ट थोडा लेट लागणार आहे, ठीक आहे मित्रांनो. तर या रिझल्टमध्ये त्यांनी हे पण सांगितले, जे कास्टसाठी म्हणजे ज्यांनी कास्टमध्ये त्यांनी फॉर्म भरला आहे, त्यांचं कास्ट सर्टिफिकेट त्यांनी लावलं आहे ना मित्रांनो, त्यांना कास्ट व्हॅलिडेशनचं एक सर्टिफिकेट पण लावणं कंपल्सरी आहे मित्रांनो. तेही गरजेचं आहे, ज्या कॅन्डिडेटकडे कास्ट सर्टिफिकेट असेल व्हॅलिडेशनचं, तर त्यांनी तेही लावणं गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यावरूनही जास्त कॅन्डिडेट रिजेक्शन होण्याची शक्यता आहे मित्रांनो. परंतु दुर्दैवाची गोष्ट मला अशी वाटते की 147 जागांसाठी 1.5 लाख ॲप्लिकेशन जात आहे मित्रांनो, यासाठी किती मोठा बिल आपल्या समोर आला आहे मित्रांनो, याची दक्षता मुख्यमंत्र्यांना घेणे गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये किती बेरोजगार वाढलेले आहे मित्रांनो, याची सविस्तर दखल राज्य सरकारने घेतली पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो. तुम्हाला काही वाटत असेल तर या संदर्भात तुमची काही क्वेरी असेल, काय तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता मित्रांनो. मी सर्व कमेंटचे आन्सर तुम्हाला देत असतो, ठीक आहे. तुम्हाला काही मनामध्ये डाऊट असेल तर तुम्ही प्लीज मला कमेंट करू शकता, चॅनलच्या खाली कमेंट ॲक्शनमध्ये तुम्ही जाऊन मला कमेंट करू शकता मित्रांनो, ठीक आहे. या संदर्भात आता आपण किती कट ऑफ लागेल आपल्याला, किती पर्सेंटेज असेल ते सिलेक्शन होणार का नाही होणार अशाबद्दल सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो मित्रांनो. तर सिलेक्शन कसं होणार मित्रांनो यामध्ये, तर सिलेक्शन कसं होणार मित्रांनो यामध्ये, तर सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन असे आहे मित्रांनो. बघा, BMC सर्वांना माहिती आहे, श्रीमंत महानगरपालिका आहे मित्रांनो. आणि या श्रीमंत महानगरपालिकेमध्ये नोकरी लागणे म्हणजे सर्वात मोठी गोष्ट आहे मित्रांनो. मग ती सफाईवाल्याची असू द्या किंवा वॉर्डबॉयची असू द्या, कसलीही असू द्या, सर्वांना माहिती आहे BMC मध्ये 7वं वेतन लागलेलं आहे मित्रांनो. त्यानुसार सर्व फॅसिलिटी, PF फॅसिलिटी, गव्हर्नमेंटच्या सर्व फॅसिलिटी तुम्हाला भेटणार आहेत. ऑलॉन्सेस सर्व असतात तुम्हाला माहिती आहे. आणि त्या संदर्भात BMC चे सर्व ऑलॉन्सेस तुम्हाला भेटणार आहेत मित्रांनो. त्यासमोर ही परमनंट भरती आहे, त्यामुळे सर्वांना गरज आहे जॉबची, त्यामुळे सर्व कॅन्डिडेटनी चांगला प्रतिसाद दिला आहे मित्रांनो. परंतु या भरतीबद्दल आपण सर्व सविस्तर माहिती घेणार आहोत. या भरतीमध्ये कट ऑफ किती लागेल मित्रांनो, तर त्या संदर्भात आपण थोडंसं इन्फॉर्मेशन घेणार आहोत. आता ओपन कॅटेगरीमध्ये आता ह्याच्यामध्ये कसं आहे मित्रांनो, तुम्ही समजून घेण्याची शक्यता आहे मित्रांनो. तर ही वॉर्डबॉयची भरती आहे मित्रांनो, वॉर्डबॉयची भरती असल्यामुळे ह्याच्यामध्ये ना
त्यांना 90 पेक्षा जास्त परसेंटेज असतील ती कॅन्डिडेट ते इथे येणार नाही मित्रांनो, असा माझा तर अंदाज आहे. माझ्या अंदाजानुसार सांगतो, कारण जास्त परसेंटेजवाला वॉर्डबॉयची नोकरी करेल असं मला तर नाही वाटत मित्रांनो, कारण 85च्या अबोव जे स्टुडंट असतात ते कधी अशी छोटी कॅटेगरीसाठी अप्लाय नाही करत मित्रांनो, ते हायर ग्रेडसाठी पोस्टसाठी अप्लाय करतात. यू पी एस सी IPS सर्व हायर लेवलच्या सगळ्या पोस्ट अप्लाय करतात मित्रांनो, या डी लेवलच्या पोस्ट अप्लाय करत नाहीत. मोस्टली करून ते SSC रेल्वेच्या ग्रुप डीच्या HSEL MTS या छोट्या मोठ्या पोस्टला सर्व अप्लाय करतात. माझा अंदाज असा आहे 85च्या जेवढे वर कॅन्डिडेट असतात, कारण त्यांचा अभ्यास करण्याची टेक्निक वेगळी असते, कारण ते त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी पूर्ण मेहनत करत असतात मित्रांनो, तर ते ह्यामध्ये भरतील असं मला वाटत नाही. 85च्या जे वर असतील परसेंटेजवाले कॅन्डिडेट ते हा फॉर्म भरतील असं मला वाटत नाही. हा जास्त फॉर्म कुणी भरला आहे मित्रांनो, जे 70च्या खाली असतील, 70च्या परसेंटेजच्या खाली असतील त्या सर्व कॅन्डिडेटनी हा मित्रांनो फॉर्म भरलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, तर त्यामुळे हा जास्तीत जास्त 85वालेही फॉर्म भरू शकतात मित्रांनो, कारण बेरोजगारीचा आकडा असा असल्यामुळे 85वाले पण स्टुडंट भरू शकतात 85च्या खाली. तो ओपन कॅटेगरी फर्स्ट कॅटेगरी आहे UR मित्रांनो. UR कॅटेगरीसाठी मिनिमम मला असं वाटतं 70 ते 85च्या मध्ये कट ऑफ लागणार आहे मित्रांनो. ठीक आहे, हा कट ऑफ अंदाजे कट ऑफ आहे मित्रांनो. ठीक आहे, कारण की माझ्या अंदाजानुसार 85 पर्यंत आत्ता करंटली आहे, कारण आत्ता 10वीच्या SSC कोणी एक्झाम दिल्या तर 90 अबोव परसेंटेज पडतात. तर 70 ते 85 पर्यंत जेवढे कॅन्डिडेट असतील ओपन कॅटेगरीमधून ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना नक्की 70 ते 85 मध्ये त्यांना लागण्याची गरज आहे मित्रांनो. परसेंटेज असतील ज्यांना ज्यांनी काय ओपनमधून भरलं आहे त्यांचं होण्याची शक्यता आहे मित्रांनो. सेकंड आहे मित्रांनो OBC मध्ये जे कॅन्डिडेटचे परसेंटेज 60च्या अबोव असतील, 60 ते 70च्या अबोव असतील त्या कॅन्डिडेटचं नक्की लागण्याची शक्यता आहे मित्रांनो. जर 60चे खाली असतील ती शक्यता कमी आहे मित्रांनो, कारण की 1.5 लाख फॉर्म आले आहेत मित्रांनो. 1.5 लाख फॉर्म आले असे अंदाजानुसार तुम्ही समजू शकता की कॉम्पिटिशन टफ आहे, त्यामुळे OBC वाल्यांना 60 ते 70 याच्यामध्ये परसेंटेज असणे गरजेचं आहे मित्रांनो. नंतर येतं मित्रांनो SC ST साठी मित्रांनो. SC आणि ST मित्रांनो याच्यासाठी त्यांना कमीत कमी 55 ते 60 असणे गरजेचं आहे, कारण की त्यांचा मोस्टली 50च्या खाली असतं मित्रांनो. पण आता फॉर्म जास्त असल्यामुळे 50 ते 60 पर्सेंटेजवाले मित्रांनो कमीत कमी त्यांना गरजेचं आहे मित्रांनो, नाहीतर त्यांचं सिलेक्शन होणे खूप मुश्किल आहे मित्रांनो. ज्या कॅन्डिडेटचं 50च्या खाली 55च्या खाली पर्सेंटेज असतील त्यांचं या भरतीमध्ये सिलेक्शन होणं खूप कमी चान्स आहे मित्रांनो, कारण की 1.5 लाख ॲप्लिकेशन आले आहेत, त्यामुळे होणार त्यांचं पॉसिबल नाही असं मला तर वाटतं. कारण जागा पण खूप कमी आहेत, 114 जागांसाठी आहेत. आणि SC ST च्या कॅटेगरीमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता ॲप्लिकेशनमध्ये मित्रांनो किती कमी जागा आहेत मित्रांनो, तर एवढीशा कमी जागांमध्ये त्यामध्ये आरक्षण आहेत खूप. फिमेल आरक्षण आहे, माजी सैनिक आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्त आरक्षण आहेत, खेळाडू आरक्षण आहे, सर्व आरक्षणामध्ये जागा वाटल्या गेल्या आहेत मित्रांनो. त्यामुळे जागा खूप कमी असल्यामुळे BMC ने जागा पण खूप कमी सोडल्या आहेत, त्यांच्यासाठी ॲप्लिकेशन पण खूप जास्त आले आहेत मित्रांनो. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जाऊन विचारू शकता मला मित्रांनो. ठीक आहे, जय हिंद मित्रांनो.